तर बघा काय महत्त्वाची बातमी, टी ई टी परीक्षेचे अर्ज जानेवारीत भरता येणार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे बदल घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या परीक्षेचे अर्ज जानेवारीत घेतले जाणार आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात पहिली ऑनलाईन टी ई टी परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे भावी शिक्षकांना येत्या नवीन वर्षात आता टी ई टीची परीक्षा देता येणार आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दुसरा इयत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटासाठी परीक्षा घेतली जाते. तब्बल चार वर्षाच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टी ई टी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. राज्यातील सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टी ई टी परीक्षेची संधी या शिक्षकांना उपलब्ध होणार आहे. आतापर्यंतच्या सर्व परीक्षा ऑफलाईन अर्थात ओ एम आर शीटवर घेतल्या जात होत्या, परंतु इतर परीक्षाप्रमाणे टी ई टीसुद्धा आता ऑनलाईन घेतली जाणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या तांत्रिक बाबी तपासल्या जात आहे. तसे ऑनलाईन परीक्षेसाठी राज्यात उपलब्ध असलेल्या परीक्षा केंद्राच्या तारखा मिळवण्याचं काम सुरू आहे असं परिषदेकडून सांगण्यात आलं. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की तर टी ई टी परीक्षा होणार आहे आणि जानेवारी महिन्यातच आता अर्ज भरण्याची सुविधा नोंदणी करण्याची सुविधा येणार आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला महत्त्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ आवडेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.